जोपर्यंत सरस्वती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत महाविद्यालयाबाहेर उभं राहून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक मयुरेश नेतकर यांनी महाविद्यालय प्रशासनाला दिलाय. खारघर येथील सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून कोणत्या ना कोणत्या कारणानं पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या महाविद्यालय प्रशासनाचा निषेध करत महाविद्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी जिल्हा संयोजक मयुरेश नेतकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. या मोर्चामध्ये पनवेल शहर मंत्री चिन्मय समेळ, महाविद्यालयीन प्रमुख राज सोष्टे, सहमंत्री कोमल कोळी, दिग्नेश भोईर, योगेश पाटील, ऋषिकेश पाटील यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवेश फी उशिरा भरली म्हणून ठरवून दिलेल्या तारखेनंतर फी भरल्यानं प्रत्येक दिवसाला 100 याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी सुमारे 3-3.5 हजार रक्कम लेट फीच्या नावानं उकळलीय. फी भरल्यानंतर देण्यात आलेल्या पावतीवर मात्र अदर फीच्या नावानं ही रक्कम जमा केलेली दिसून येते. या संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा देशमुख यांना विचारलं असता त्यांनी विद्यापीठाच्या नियमात राहूनच आम्ही दंड आकारत असल्याचं सांगितलं. आम्ही डिस्काउंट पण दिला, आम्ही कमी पण करून दिलेली आहे. ज्यांनी अर्धी अमाऊंट भरली ना त्यांना कमी करून दिलेली आहे. युनिव्हर्सिटीची तर प्रत्येक दिव प्रत्येक स्लॉट मध्ये वाढत असते. वाढते की नाही तुम्ही सांगा. युनिव्हर्सिटीची लेट फी घेते, एक्झाम फी लेट फी त्यांची पण अशी स्लॉट स्लॉटनी असते 100-200 या दिवसापर्यंत. आता माझ्या एवढ्या पाठांतर नाहीये माझं. महाविद्यालय प्रशासनाच्या या हुकुमशाही धोरणाचा निषेध करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक मयुरेश नेतकर यांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली. सरस्वती कॉलेज जे आपल्याला समोर दिसतंय या कॉलेजला लेट फीज किंवा अदर फीज म्हणून विविध प्रकारे पैसे गोळे केले जातात. 100 रुपये पर डे फी भरली नाही त्याच्यामुळे 100 रुपये पर डे असे जमा केले जातात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याकडे कंप्लेंट केली, अशी लेखी तक्रार दिली. आमच्याकडनं 800 रुपये घेतले, आमच्याकडनं 1000 रुपये घेतले, आमच्याकडनं 1200 रुपये घेतले, 3-3 हजार, 3.5 हजार रुपये असे जमा केलेले स्टुडंट्सकडनं. तर या लेट फीज असं काही लिहिलेलं नाही त्याच्यामध्ये, अदर फीज असं लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. असा 1,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार या कॉलेजमधून चालू आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही हे पैसे घेतात हे चुकीचं घेते, तर त्यांचं म्हणणं असं आहे की मी हे पैसे काय परत देणार नाही. तर त्याच्यामुळे त्यांना मी 24 तासाची वेळ दिलेली, त्यांनी माझ्याकडनं मागून 48 तासाची वेळ दिली घेतली. त्या 48 तासाची वेळ संपली आहे आणि त्यांचं उत्तर असं आहे की मी काय पैसे परत देणार नाही. महाविद्यालय विद्यापीठाच्या कोणत्या नियमानुसार दंड आकारत आहे तो GR दाखवा असं सांगितलं असता प्राचार्य डॉक्टर मंजुषा देशमुख यांनी टाळाटाळ केली, त्यामुळे महाविद्यालयाला आपली बाजू मांडता न आल्याचं स्पष्ट होतंय.